कोकणामधल्या शाळांमध्ये सध्या शुकशुकाट आहे. सरकारी आणि निमसरकारी शाळांमध्ये सध्या अघोषित असा बंद आहे. शिक्षक शाळेत न आल्यामुळे पालकांनी सुद्धा पुण्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं न पाठवणंच पसंत केलंय. आणि या संदर्भातला आढावा घेतला आमच्या पुण्यातल्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी कालपासून संपावर गेलेले आहेत आणि 3 दिवसाच्या या संपाचा फटका जो आहे तो वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना बसत आहे. एकूणच कार्यालयांबरोबरच आपण बघू शकतो शाळा देखील ओस पडलेल्या दिसत आहेत, कारण की या संपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकही सहभागी झालेले आहेत. राज्यातील विविध शिक्षक संघटना या संपामध्ये सहभागी झाल्यामुळे ज्या शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत किंवा ज्या सरकारी शाळा आहेत त्यामध्ये शिक्षक आलेले नाही आहेत. आणि एकूणच 7, 8, 9 या 3 दिवस हा संप आहे आणि त्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका असं आवाहन जे आहे ते शिक्षकांकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिक्षक संपावर असल्याने विद्यार्थ्यांची संख्या देखील विद्यार्थी देखील शाळेमध्ये आलेले नाही आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो या सगळ्या शाळा ज्या आहेत पुण्यातल्या ज्या शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांशिवाय ओस पडलेल्या दिसून येत आहेत. एकूणच 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि 7वा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासारख्या अनेक विविध मागण्यांसाठी हा जो संप आहे हा पुकारण्यात आलेला आहे. एकूणच 3 दिवसीय हा संप आहे आणि त्यामध्ये इतर शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे शासकीय कामकाजावरती तर परिणाम होतच आहे, मात्र या ज्या शाळा आहेत या देखील 3 दिवस बंद राहणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे.